मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आता अनिल परब वर्षावरती जात आहेत. दापोलीच्या साई रिसॉर्टशी काहीही संबंध नाही असं अनिल परब यांनी माध्यमांसमोर येऊन म्हटलंय. ईडी छाप्यानंतर अनिल परब यांनी हा दावा केला, ते माध्यमांसमोरही आले. यावेळी त्यांनी रिसॉर्ट माझं नाही असा दावा केलेला आहे. संबंध नसताना कारवाई केल्याचा परबांचा आरोप आहे. यंत्रणांना सर्व प्रकारची उत्तरं देईन असंही अनिल परब यावेळी म्हणालेत. मात्र आत्ता सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अनिल परब वर्षावरती गेलेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी अनिल परब वर्षा निवासस्थानी पोहोचतात. वर्षावरती ते पोहोचलेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अनिल परब वर्षावरती पोहोचतात. की दापोली येथे असलेलं साई रिसॉर्ट संबंध नसताना कारवाई केल्याचा परबांनी आरोप केलाय. आणि याचसाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी अनिल परब हे वर्षावरती पोहोचतात. 12 तास अनिल परब यांची चौकशी करण्यात आली. ईडी चौकशी झाली, विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यानंतर अनिल परब माध्यमांसमोर आलेत आणि आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अनिल परब वर्षावरती रवाना झालेत. की दापोली येथे असलेलं साई रिसॉर्ट जे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे साई रिसॉर्ट याचे मालक सदानंद कदम आहेत आणि त्यांनी त्याची मालकी हक्क सांगितलेला आहे. कोर्टात देखील तसा त्यांनी दावा केलेला आहे. त्यांनी त्यांच्या खर्चाचे सगळे हिशोब दिलेले आहेत. इन्कम टॅक्सला दिलेले आहेत. काही दिवसापूर्वी त्यांच्यावर इन्कम टॅक्सची पण रेड झालेली आहे. आणि हे सगळं असताना हे रिसॉर्ट अजूनही चालू झालेलं नाही. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. मी पहिल्यापासून हे सांगत आलेलो आहे की ज्या यंत्रणा मला कुठलेही प्रश्न विचारतील त्यांना उत्तर द्यायला मी बांधील आहे. यापूर्वी देखील मी दिलेलं आहे उत्तर. या बाबतीमध्ये ह्यापूर्वी देखील उत्तरं दिली होती. आज देखील मी त्यांना सगळी उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळे याच्या पुढे देखील जरी त्यांनी मला प्रश्न विचारले तरी देखील उत्तरं देण्याची माझी तयारी आहे. अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. कृष्णात, वर्षावरती अनिल परब जात आहेत, काय अधिक तपशील आहे? आज दिवसभर अनिल परब सात ठिकाणी ईडीची कारवाई झाली आणि आता कारवाई संपल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब या वर्षाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जात आहेत. खास सांगितलं तर आपणाला उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून अनिल परब केला जातो. आणि आज दिवसभरात झालेली कारवाई आणि त्याचबरोबर या संदर्भात त्यांच्याकडून मागितली गेलेली माहिती, त्यांना विचारले गेलेले प्रश्न, या संदर्भात सर्व काही जी माहिती आहे ते देण्यासंदर्भातला ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला जीत चाललेले आहेत. सोबत त्याचबरोबर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे देखील वर्षा निवासस्थानी पोहोचणार असल्याचं देखील समजतंय. त्यामुळं सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी अनिल परब पोहोचताना दिसून येत आहेत. नक्कीच, धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे